एसएस बिल्डर्स एंड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत 2 BHK लक्झरियस रो हाऊस, प्रशस्त जागेत दिमाखदार बांधकाम. बुकिंगसाठी आजच संपर्क करा प्रोजेक्ट बाय ए मेट्रो डेव्हलपर्स आणि आदित्य चव्हाण यांचे एसएस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. साईट पत्ता गंगाई लॉन मेन बस स्टॉप बोंद्रेनगर कोल्हापूर. मोबाईल 84 59 88 84 81. आता तुम्ही म्हणाल राजीव होळे तिथं माझा प्रतिस्पर्धी म्हणून बोलतो, परंतु ज्यांच्या घरामध्ये 25 वर्ष आमदारकी होती, आता 5 वर्ष खासदारकी होती, मंत्रीपद होतं, अशा माणसांनी फक्त नेत्यांची खुशीकिस्मती करण्यामध्ये समाधान मानलं, मतदारसंघामध्ये काम केलेलं. गेल्या 10 वर्षामध्ये मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं आम्ही काम केलं त्यामुळं आजही आम्ही जरी निवडणूक हरलो असलो तरी लोकमतामध्ये आजही आम्ही वरतीच आहोत आणि पुढे जाऊ. केडीसी बँक चांगल्या पद्धतीनं चाललेली आहे, पण ती चांगल्या पद्धतीनं चालली जरी असली तर मग या बिनविरोध करत असताना काही माणसं वेचून वेचून बाहेर का काढली? वेचून बाहेर काढण्याचं कारण काय होतं? म्हणजे तुम्हाला जी माणसं पाहिजेत, पी जी शिंदे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जी माणसं पाहिजेत जी बँकेमध्ये विरोध करणार नाही, तुम्हाला एखादं चुकीचं काम करत असेल तर तिथं विरोध करतील अशी माणसं तुम्हाला नको आहेत त्या बँकेत. हो ना हो म्हणणारी माणसं पाहिजे निश्चितपणानं. मंडलिक साहेबांनी जी भूमिका घेतली ती भूमिका घेतली ती अत्यंत चांगली भूमिका. खरोखर माझी खासदार मंडलिक साहेबांची आठवण त्यावेळेला झाली. आमचं पॅनल पहिल्यांदा जाहीर झालं आम्ही त्यांची वाट बघत होतो. पवार साहेब म्हणाले, संजय पवार साहेब म्हणाले, आम्ही त्यांची वाट बघत होतो की आम्हाला 3 जागा देतात की काय म्हणून. पण मंडलिक साहेब म्हणाले, काय वाट बघायची गरज नाही, आपला पॅनल आपण जाहीर करूया. आणि 1.5 पाऊणे 2 दरम्यान आम्ही आमचं पॅनल पहिल्यांदा जाहीर केलं. त्यावेळेला त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.